क्लोजअप आणि येत आहेत पुढचे स्पर्धक ज्यांचं नाव आहे राहुल कुमार उर्फ लक्षा कल्याण होऊन येत आहे. अरे देवा काय एंट्री आहे हा, क्या बात आहे, वा का हे राहुल कुमार हे तर कळलं आम्हाला, हे उर्फ लक्षा. गेल्या अनेक वर्ष लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या गेटेमध्ये मी वावरत होतो, लोक ह्या नावाने मला ओळखतात जास्त. हे टोपण नाव लक्ष्या महाराष्ट्रभर लोक ओळखतात. ए जितू, ते एकाना टोपण नाव सांगितलं तर तो माणूस म्हणला मग पेनचं नाव काय म्हणलं. मला यांचं टोपण नाव माहिती आहे, पण माहिती काय सांगा, मिशीवाले. मिशीवाले नाही, अनंत अपराधी. तातूस पत्र लिहितात ना ते, पण तुम्हाला मात्र गुण लगेच मिळणार ना, पत्रांनी कळवणार. तुम्हाला शुभेच्छा खूप खूप. थँक्यू. आज तुम्ही टीव्हीवर बरेच जाहिराती पाहता, प्रत्येक जाहिरातीमध्ये चित्रपट कलाकार तुम्हाला दिसतात. हे चित्रपट कलाकारांचं क्रेज एवढं वाढलेलं आहे, एक मिठाईवाला मिठाई विकणारा त्याने ठरवलं की मिठाईची जी नावं आहेत गेल्या अनेक वर्ष हीच नावं आहेत, पेढा, बर्फी, रसगुल्ला, जिलेबी, हे काम करूया आपण, ही नावं बदलूया. आणि चित्रपट कलाकारांचं जर एवढं क्रेज असेल तर चित्रपट कलाकारांच्या नावाने आपण मिठाई विकायला सुरुवात करूया. त्यांनी नावं बदललीत, नावं अशा प्रकारे ठेवलीत, रबडी मलाई माधुरी दीक्षित, जिलेबी ऐश्वर्या रॉय, काला जामून मिथुन चक्रवर्ती, दुधी हलवा अमिताभ बच्चन, लांबलचक शंकरपाली आमिर खान, पेढा सलमान खान, बडी बर्फी करिश्मा कपूर, छोटी बर्फी करीना कपूर, आणि ज्या मिठाईला व्यवस्थित पॅकिंग होतं मल्लिका शेरावत. अशी नावं ठेवल्यानंतर तिथे विनोद घडायला लागले. एक लहान मुलगा मिठाई विकत घेण्यासाठी आला. हे मिठाईवाला, तुमच्याकडे चित्रपट कलाकारांची मिठाई आहे ना, एक काम करा, प्रीती झिंटा करीना मिक्स द्या. काय संपली ही मिठाई, का काळी आहे हो, जळाली का? नाही, ती साऊथची आहे. कोणती आहे? रजनीकांत. नको बाबा, मी काळा होईन. एक काम करा, ती बऱ्याच वर्ष चाललेली अमिताभ बच्चन मिठाई द्या, दुधी हलवा. अमिताभची मिठाई घेऊन हा मुलगा घरी गेला आणि दुसऱ्या दिवशी रडत रडत पुन्हा त्या दुकानात आला तक्रार घेऊन. कारण मिठाईची खासियत अशी आहे की जो कलाकार, जो गिराईक ज्या चित्रपट कलाकारची मिठाई खात होता त्याच्या घशातून त्याच हिरोचा आवाज बाहेर निघायचा. हा तक्रार करतोय, हे मिठाईवाला, काल अमिताभ की मिठाई खिलाय, घर पर माझ्या वडिलांनी मला मला म्हणलं खूप मारलं. का मारलं? मिठाई खाल्ल्यानंतर घशातून अमिताभचा डायलॉग बाहेर निघाला. वडिलांनाच बोललो, रस मी तो हम तुम्हारे बाप लगते है. वडिलांनी पुष्कळ मारलं, पण मी बाप घेतो बाप. मारता मारता दुसरा आवाज बाहेर निघाला, मर्द को कभी दर्द नहीं होता है, रात्रभर मारत होता मला. एवढे दुसरे काही गिरक आले, शाळेतले शिक्षक होते, ते तक्रार घेऊन आले. मी गुरुजी मुलांना शिकवतो शाळेत, मी काल सांगितलं मला आलोकनाथची मिठाई द्या, मग तुम्ही चुकून गुलशन ग्रोडची मिठाई दिली. झालं काय? माझी नोकरी गेली. कशा प्रकारे, कसं काय हो? नाही म्हणजे कधी मिठाई खाल्ल्यानंतर शाळेत मुलांना शिकवतो तो शिकवतो शिकवतो अचानक घशातून मिठाई गुलशन करूचा आवाज बाहेर निघाला. शिकवताना मुलांना म्हणालो, बताओ बच्चो गांधीजी कब मरते. मुलं वर्गाच्या बाहेर पळून गेले, माझी नोकरी निघाली. कलाकारांचा विषय निघाला, चित्रपट कलाकार वेगवेगळ्या भूमिका करतात आणि हेच कधीतरी रात्री आम्हाला स्वप्नात दिसतं. एकदा मी स्वप्नात पाहिलं निळू फुले हे कलाकार जिवंत फुटपाथवर कुत्री विकायला बसलेले आहेत, विदेशी देशी कुत्री आहेत, आणि लक्ष्मीकांत बेर्डे कुत्री विकत घेण्यासाठी येत आहेत. हा दोन्ही आवाज एकत्र ऐका. निळू फुले आपल्या स्टाईलमध्ये जसे कांदे बटाटेवाले ओरडतात, भाजीवाले ओरडतात, तसे निळू फुले ओरडतात. निळू फुले आपल्या स्टाईलमध्ये, कुत्री घे कुत्री, कुत्री वाली कुत्री, इम्पोर्टेड आहे इंडियन कुत्री. एवढ्यात लक्ष्मीकांत बेर्डे आपल्या स्टाईलमध्ये कुत्री विकत घ्यायला आलेत. अरे वा, या 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 या, निळू फुले अगदी वरळी कुत्री दिसत आहे इथे. आईला आजकाल आमच्याकडे दरोडे पडतात ना, घरच्यांनी सांगितलं. थँक्यू थँक्यू. घरच्यांनी सांगितलं एक चांगला कुत्रा घेऊन ये म्हणून आलो. तो कुत्रा कसा? फार इमानदार, 10 वेळा विकला परत माझ्याकडे आलं. आई असं नको, आईला माझ्याकडे पण परत यायचं. निळू फुले तो कुत्रा, तो पण इमानदार, चोराला पकडतो. अरे वा, चोराला पकडतो वाटतं, पण दाखवाय लागतो.
ते बघ चोर म्हणून रात्रभर कोण जाईल असं नको घाणेरडे कुत्रा. मी फुले हा लांब लांब केसांचा किती छान कुत्रा आहे, पुष्कळ आवडला हा तोंडाची पपीस घेतो. काय चाललंय काय? लांब लांब केसांचा कुत्रा आहे, आवडीने तोंडाची पपी घेतोय. काळते ते तोंड नाही. हाय 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 हाय. लांब केसांच्या कुत्र्याला कुठे काही कळतच नाही. नको तिथे पप्पी घ्यावं लागते घाणेरडा कुत्रा. तो कुत्रा तो इम्पोर्टेड 500 रुपये. अरे वा, कलरची गॅरंटी ना? पक्की गॅरंटी. धुवायचं नाही. धुवायचं नाही. लक्ष्मीकांत बेडे कुत्रा घेऊन घरी जातात आणि एक महिन्याने तोच कुत्रा घेऊन परत येतात. काय हो, फसवलं काय फुले? अहो कुत्र्याचा कलर उडला. कसं काय उडला? काय तो गटरात पडला त्याला मी धुतला. पहिलं सांगितलं इम्पोर्टेड आहे, त्याला धुवायचं ना. त्याला काय करायचं? त्याला ड्राय क्लिनिंग करायचं. पण गरम पाण्यात मेला असता तर? पण कलर त्याला उतरला जात. हास्य सम्राट मध्ये हे स्पर्धक आहेत का? आपण स्पर्धक नाही, जाऊ दे, यांना गुण देऊया आपण आता. 32 पर्यंत गुण मिळालेले. वा वा वा, मकरंदनी 32 पर्यंत, नायगावकरांनी सुद्धा 32 पर्यंत गुण दिलेले आहेत. वा, पाचही स्पर्धकांचे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. आता परीक्षकांना थोडासा वेळ देऊया गुणांसाठी, म्हणजे गुणांची गोळाबेरीज ते करतील आणि आपल्याला सांगतील आजच्या एपिसोडमध्ये कुठले 3 स्पर्धक आहेत पुढे. परीक्षकांनो आपला वेळ घ्या. आता मी पाचही स्पर्धकांना इथे येण्याची विनंती करतो, कारण परीक्षकांचा रिझल्ट लागलेला आहे आणि कळणार आहे आपल्याला कुठले 3 स्पर्धक पुढे आहेत. प्लीज इथे या. पाचही स्पर्धक इथे आलेले आहेत. आता मागचे जे गुलोब ऐकन आहे ते बंद होतील. जे 2 गुलोब बंद होतील ते 2 स्पर्धक माग, आणि जे 3 गुलोब चालू राहतील ते 3 स्पर्धक पुढं. आता बघूया कोण पुढं आणि कोण माग. याचा अर्थ असा आहे की आजच्या एपिसोड मध्ये बळी कोष्टी आणि राहुल कुमार हे पुढे आहेत आणि बाकीचे दोघे मागे आहेत. आता उद्याच्या एपिसोड मध्ये हे 5ही जण मेहनत करणार आहे याबद्दल शंका नाही आणि आपल्याला हसवणार आहेत, कारण परीक्षकांचे विषय असतील आणि त्यांचा स्वतःचा एखादा विषय असेल त्यावर ते मेहनत घेतील आणि परफॉर्मन्स करतील. 24 तासांचा प्रश्न आहे, 24 तासानंतर भेटूया बरोबर 10 वाजता. अगदीच तुम्हाला वाटत असेल तर आजचा एपिसोड उद्या बरोबर तुम्हाला रिपीट पाहता सुद्धा येईल दुपारी, नाही का? भेटूया उद्या 10 वाजता. बाय बाय, टेक केअर, गुड नाईट, आय लव्ह यू ऑल. हे विनोदात लोळवून हस्यात घोळवून सुखा चाण लाय वसा. हे मजेच अस्वल करील गुदगुल्या पुढ्यात त्याच्या बसा. गडबड लोळाल पाठभर पडाल खुर्ची पकडून बसा. Close up, Hasya Samrat.